मध्ये ज्या पद्धतीनं जी विदारक परिस्थिती निर्माण झाली आणि महाराष्ट्रात कधी नव्हे अशी असंवैधानिक आणि असंविधानशील सरकार जी आलेली आहे, या सरकारच्या कृत्यामुळे मोठ्या प्रमाणात आज शेतकरी आत्महत्या राज्यामध्ये करत आहे. सरकार आमच्या बरोबर नाही ही मानसिकता आता शेतकऱ्यांची झाली. खरं तर हे जेव्हा सत्तेच्या बाहेर होते हेच सांगत होतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारवर लादा आणि यांच्यावर गुन्हे दाखल करा असं म्हणणारे लोक आज सत्तेत बसलेले आहेत. खरं तर यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि आता आज नाही तर उद्या सरकार काय उत्तर देत आहे याच्यावर आमचं काँग्रेसचं पूर्ण लक्ष आहे. मी पण गेल्या 2 दिवसापासून दौऱ्यात होतो आणि सगळे शेतकऱ्यांचे पिकं गावाचे गावं शेतकऱ्यांचे नाहीसे झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सरकारने तातडीने निर्णय करावा आणि ते भरीव मदत शेतकऱ्यांना द्यावी आणि त्या भरीव निधीच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशा पद्धतीची सरकारची भूमिका जावी अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसच्या वतीनं आम्ही मांडणार. हे मीडिया बातम्या आहेत, ते आता वस्तुस्थिती पुढे येणारच. अजूनही गेल्या अनेक दिवसापासून अजूनही कारवाई नाही या देश महाराष्ट्रामध्ये खास करून हो ना. मी तुम्हाला सांगतो हायकमांड निर्णय घेतील त्याच्यामध्ये तो विषय नाही. दुसरा आता शेतकऱ्यांचा विषय महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांची जी आत्महत्या झाली आहे त्याबाबत सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बिलकुल आम्ही ज्या पद्धतीने हे सत्तेच्या बाहेर होते आणि सत्तेच्या बाहेर असताना या लोकांनी जसं गुन्हे दाखल करण्याची भूमिका मांडायची आज तर यांच्याच असंवेदनशीलपणामुळे आज ज्या पद्धतीनं शेतकरी आत्महत्या करतात आहे. शेतकरी हा दुर्लक्षित झालेला, अन्नदाता दुर्लक्षित झालेला, बळीराजा हा दुर्लक्षित करण्याचं काम हे भाजप प्रणित ईडीच्या सरकारने केलेलं आहे. केंद्रातलंही सरकार आज हातवर्त करून बसलेलं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जी शेतकरी आत्महत्या होती आहे त्याची जबाबदारी महाराष्ट्राच्या भाजप प्रणित ईडी सरकारची जाते. इंडियाबद्दल विरोधक आणि सत्तारी दोघांमध्ये पण मतभेद असं दिसतंय की कशाचे इंडियाच्या निकषांबद्दल. बघा, एनडीआरएफचा निकष हा जो आहे महागाईच्या प्रमाणे त्यालाही ती वाढ झाली पाहिजे. एकदम छोटी मदत करून शेतकऱ्यांचे तोंडाला पानं पुसण्याचं पाप महाराष्ट्रातलं BJP ED सरकार हे करत असेल तर त्याला आमचा विरोध असेल. कारण की एकीकडे खताची पोतळी 40 किलोची करायची आणि खताचे भाव 3 पट वाढवून द्यायचे, सगळ्या गोष्टीची महागाई वाढवायची आणि नाम मात्र NDRF नुकसान भरपाईचे आकडे पुढं करायचे, ही भूमिका कदापि चालणार नाही, त्याला आमचा विरोध होणार. अशोक चव्हाण हे नायक आहेत अशा पद्धतीची चर्चा वारंवार येत होत्या. काल अब्दुल सत्तार आणि त्यांच्या जवळपास 5 तास आता हे आमच्या पक्षाचे नेते आहेत अशोक चव्हाण साहेब. अब्दुल सत्तार त्यांचे एका काळातले कार्यकर्ते होते. आता पक्षवाढीसाठी अशोक चव्हाण साहेब काही पुढाकार घेत असतील आणि अब्दुल सत्तारलाच असं काही माझी चर्चा झालेली नाही. ती चर्चा झाली तर मी तुम्हाला नंतर सांगेन. नाना, आत्ताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक नाराजी व्यक्त केली होती हाऊसमध्ये की 8 लक्षवेधी होते त्यामध्ये 4 लक्षवेधींना उत्तरच देण्यात आलं नाही. आधीच कमी दिवसांचं अधिवेशन, त्यातही लक्षवेधींना उत्तर दिलं जात नाही. मी तुम्हाला सांगितलं की हे सरकार मलाई खाणारं सरकार आहे. राज्यातल्या बेरोजगार असतील, राज्यातले कर्मचारी असतील, राज्यातले शेतकरी असतील, गरीब माणूस असतील, त्याच्या टाळेवरचं लोणी खाणारं महाराष्ट्रातलं भाजप प्रणित ED सरकार आहे आणि हे सिद्ध होते आहे. आणि म्हणून सरकार विधानसभेमध्येही सुद्धा प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळाटाळ करतं अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे.